नमस्कार, मी अक्षता रोकडे, आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील धर्मनाथ यात्रेनिमित्त भाविक देवदर्शनासाठी आले होते, परंतु वर्षानुवर्ष चालत आलेली बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे शर्यतीच्या घाटावरचा आज शुकशुकाट पाहून जनसामान्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. दरवर्षी माघ महिन्यात येणारी ही धर्मनाथ देवस्थान यात्रा म्हणजे जुन्नर तालुक्यातील एक आगळे वेगळे आकर्षण असायचे. त्याचे कारण म्हणजे या यात्रेनिमित्त होणारी बैलगाडा शर्यत. या बैलगाडा शर्यतीसाठी शेकडो गाडा मालक हजेरी लावत असत व तितक्याच हजारोंच्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावत होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बैलगाडा शर्यत बंदीमुळे आज या यात्रेत मोठा शुकशुकाट पाहायला मिळाला. त्याचबरोबर या यात्रेनिमित्त आलेल्या जनसामान्यांमध्ये एकच चर्चा आढळून आली, ती म्हणजे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार कधी आणि यात्रेचा पुन्हा आनंद कधी घेता येणार. लोकनेत्यांची निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण होतील का की तशीच राहतील, हे मात्र येणारा काळच ठरवेल. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी, पाहुयात.